रेन वॉटर हार्वेस्टिंग चा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल। निवडणुका समोर नगरसेवकांचा कामाचा सपाटा सुरू। मीना नगर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी। सोलापूर शहरात हद्दवाढ झाल्यापासून प्रभाग 26 मधील मीना नगर येथे पाण्याची समस्या भेडसावत होती। मीना नगर येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती। पाण्याचा प्रश्नाबद्दल तेथील नागरिक यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदन दिले होते। येत्या काही दिवसांत महानगरपालिका निवडणुका होणार आहेत, त्यानुषंगाने प्रभाग 26 मधील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली होती। निवडणुकीच्या समोर कामाचा सपाटा सुरू केलेले नगरसेवक व नगरसेविका नागरिकांच्या समस्या किंवा तक्रारीची ताबडतोब दखल घेत आहेत। नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी 15व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्न याला यश आले असून त्याचे प्रत्यक्ष कामाची सुरुवात मीना नगर येथे करण्यात आली। नगरसेवक फक्त निवडणूक आल्यानंतरच प्रकट होऊ लागलेत, पण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे मनोगत प्रभागातील जागरूक नागरिक यांनी बोलून दाखवले। त्यावेळी सदरील नगरातील महिला चव्हाण, राठोड, शिंदे, प्रकाश चव्हाण, प्रमोद राठोड, ठेकेदार बसवंती चव्हाण आदीसह मोठ्या प्रमाणात महिलावर, तरुणवर, ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले। यावेळी बोलताना नगरसेविका राजश्री चव्हाण म्हणाले की आज इथं मला जे महिलांनी मान देऊन बोलवलं आहे आणि वारंवार राठोडताई म्हणून हे सारखे मला फोन करायचे, काही तुम्ही या एकदा लक्ष घाला, इकडे खूप अडचण आहे आणि इथे चोऱ्या होतात होतात सारखे ते मला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांच्या शब्दाला व इथल्या नागरिकांच्या सर्व शब्दांना मान देऊन मी इथं हे मनावर काम घेतलेलं आहे आणि पहिला प्रथम मी पाण्याची आवश्यकता एवढी आहे की मी स्वतःसुद्धा पाहिलेले आहे। त्यांनी मला आताच पाहिलं म्हणून सांगतात, पण मी येऊन जात असते त्यांना माहीत नाही आहे। मी कधी येऊन जात असते आणि कधी चक्कर मारून जात असते कोणालाच माहीत नाही। आणि मग त्यांनी आता ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, पहिला प्रथम मी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, याच्यानंतर ड्रेनेज, लाईट, रस्ता हे करून द्यायची मी ग्वाही देते आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचं मी तडीच आपल्या आयुक्तांना व आमच्या महापौरताईंना व सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर काम होण्याचं मी पाठपुरावा करत आहे, याच्या पुढेही करणारच आहे। जनतेची मला असेच साथ लाभू दे, ईश्वर करणे एवढीच प्रार्थना करते आणि तुमच्या कामासाठी मी तत्पर राहील ही ग्वाही देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।